तर परत आज आलो करंद खायला इकडे करंद आहेत इकडे करंद लागलेत हे बघा करवंद एक आंबट आहे जरा आंबट आहेत तर आज आलो डोलारी मध्ये सोनमच्या माहेरात इकडे आहे सोनम त्यांच्याच शेतावरची करंदीची झाडे आहेत गोड लागत आंबट गोड सोडूस नको ना माय शेताला बस गरम करत आहे पण सावले आहे त्याच्यामुळे एवढं काय गरम नाही इकडे बघाल सगळीकडे सावलीच आहे झाडे पण खूप मोठे मोठे आहेत गोड कुठं आहेत तुला माहित असेल ना कुठले करंदीची गोड करंद खूप लागले तर वरती बघा तुम्हाला बॅक कॅमेऱ्याने दाखवतो हा बघा इकडे किती आहेत भरपूर लागले करवंद बघा इकडे खूप आहेत करवंद करवंदच करवंद आणि करंद ठेवण्यासाठी बघ काय घमैल आहे खाली त्याच्यामध्ये पळसाची पानं आणि त्याच्यात करवंद चांगली पानं लावू करवंद हे सर्व सोनमच्या शेतावरची झाड कुठपर्यंत ग तुमचा एरिया तुमचा जागा झाड खूप मोठे आहेत बघा झाडे झाडे असं वाटतं जंगल आहे बघा करंदीची झाडे पण खूप आहेत तिकडे तिकडे पण आहेत ही सगळी करंदीची झाडे आहेत एवढी करंद खुडून झालीत बघा बाकी इकडे खुडायला अजून लागवलीत ह्याला पण आता दुसऱ्या करंदीला आलोय करंद खूप आहेत थोडी लहान आहेत
आंबट लागत कुठे टेम्ब्रून नाही टेम्ब्रूनीची पाने बाजारमध्ये विड्या मिळतात ते ह्याच्यापासून बनवले जातात टेम्ब्रूनीच्या पानापासून विडी बनवली जाते टेम्ब्रूनीचं झाड बघा पानं भरपूर आहेत त्याला सावली मस्त आहे दुपारचे 11 वाजलेत सावली बघा हे सोनमच्या शेतावरचं छोटंसं घर बनवलंय झोपडं पळसाचं झाड आहे इकडे सोनम सांच्या शेतावरचं घर बघा इकडे समोर सावली आणि वातावरण शांत पूर्ण झाड आहेत बघा एवढी कंद झालत खुडून दुपारचे 11:30 वाजलेत तर चाललो घरी कंद झालीत खुडून आता घरी चाललो इकडे कंद घेतलेत